नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामानंदासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशातून उद्या मान्सून परतणार, अत्यंत मोठी बातमी. आणि नंतर हळूहळू या जिल्ह्यातून परतीचा प्रवास सुरू करणार. तर मित्रांनो, परतीच्या मार्गावर निघालेला मान्सून उत्तर भारतातून हळूहळू माघार घेत आहे. संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागातून उद्या तारीख 6 माघार घेणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले आहे. व परतीच्या मार्गावर निघालेला मान्सून उत्तर भारतातून हळूहळू माघार घेत आहे. संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागातून उद्या तारीख 6 माघार घेणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले आहे. येत्या 9 ऑक्टोंबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या परिसरात व उत्तर परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीचा मान्सून वेगाने माघार घेण्याची शक्यता आहे. असून त्यासाठी आवश्यक असलेले पोषक स्थिती आणि अनेक भागात आहे. शनिवारी तारीख 3 राजस्थानच्या बहुतांश भाग, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील भागातून मान्सूनने आपला मुक्काम हलवला आहे. त्यामुळे पावसाची उकडीपासून वाऱ्याची दिशा, हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे परतीच्या मार्गावर निघालेला मान्सून उत्तर भारतातून हळूहळू माघार घेत आहे. संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागातून उद्या तारीख 6 घेणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. व 9 ऑक्टोंबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या परिसरात उत्तम अंदमान परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीचा मान्सून वेगाने माघार घेण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.